केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिवाळीचं दसऱ्याचं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 वरून 38% गेलाय. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आलाय. झी 24 तासनं याबाबतची बातमी दिली होती. त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. महागाई भत्त्यात वाढ केल्याचा फायदा 50 लाख कर्मचारी तसंच 62 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 40,000 कोटींचा अतिरिक्त भार पडेल. मंत्रिमंडल ने 1 जुलाई 2022 से दे केंद्र सरकार के कर्मचारियों और पेंशन भोगियों को 4% की दर से महंगाई भत्ते और महंगाई राहत की अतिरिक्त किश्त जारी करने की मंजूरी दी है. लाल मातीतली कुस्ती म्हणजे